हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवेचं फोर्थ लेक्चर. ओके, जसं की आपण थर्ड लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण क्रॉस सेक्शन ऑफ रोड, तर बा हिची डायग्रॅम दिसते आपल्याला. ही डायग्रॅम आहे क्रॉस सेक्शन ऑफ रोडची. ओके, तर यामध्ये वेगवेगळे पार्ट दिसतात आपल्याला. कॅरेजवे झालं, कॅम्बर झालं, क्राउन झालं, शोल्डर्स, कॅम्बर, बम्स, स्पॉइल बँक्स, रोड मार्जिन, रोडवे. ठीक आहे, तर हे सगळे वेगवेगळे इलिमेंट्स आहेत. ओके, चला ठीक आहे, आपण वन बाय वन पाहूया एक एक. नेक्स्ट मी फर्स्ट ऑफ ऑल बघा पेमेंट कशाला माझा. हा जो पॉईंट दिसतो तुम्हाला क्रॉस सेक्शनमध्ये कॅरेज वे, तीच पेमेंट. ठीक आहे, पहा आपण पेमेंट कशाला म्हणता. द विड टू द पेमेंट वन वे विच मे व्हेकल ट्रॅव्हल इज कॉल्ड कॅरेज वे. म्हणजेच काय, ज्या ॲक्च्युअल पोर्शनवरनं व्हेकल जे मूव्ह होत आहेत, ठीक आहे, ज्या ॲक्च्युअल पोर्शनवरून व्हेकल मूव्ह होत आहे त्याला आपण पेमेंट असं म्हणतो. ओके, तर दिस इज अ डायग्रॅम ऑफ पेमेंट. ओके, देन नेक्स्ट वन इज रोड शोल्डर्स. ओके, आता रोड शोल्डर्स कशाला म्हणायचं बघा. शोल्डर्स प्रोव्हाइडेड अलॉंग द रोड एज टू सर्व ॲज अ इमर्जन्सी लाईन फॉर व्हेकल्स. ओके, ॲज पर आय आर सी द मिनिमम विड्थ ऑफ द शोल्डर शुड बी 2.5 meters. ओके, तर ॲज पर आय आर सी रिकमेंडेशन जी शोल्डरची विड्थ असते, कमीत कमी शोल्डरची विड्थ पाहिजे 2.5 meter विड्थ पाहिजे. ओके, देन नेक्स्ट वन इज बघा युजेस काय काय आहेत. ठीक आहे, त्याचे यूज काय काय बघा. सगळ्यात पहिला जो यूज आपला काय, रिपेअर ऑफ ब्रोकन डाऊन व्हेकल्स. ओके, जे पण काही ब्रेकडाऊन झाले जे काही व्हेकल्स आहेत, ठीक आहे, ब्रेकडाऊन झाले जे काही व्हेकल्स आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी या शोल्डरचा यूज केला जातो. ओके, देन नेक्स्ट वन इज काय, ओव्हरटेकिंग ऑपरेशन्स. ओके, आपण ओव्हरटेकिंग ऑपरेशन जर एखाद्या गाडीला आपल्याला ओव्हरटेक करायचं, एखाद्या व्हेकलला आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे, देन आपण या शोल्डरच्या साईन आपण व्हेकल आपण ओव्हरटेक करू शकतो. ओके, देन नेक्स्ट वन इज काय, ॲक्ट ॲज अ इमर्जन्सी लाईन. जर सपोज एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी जर आपलं जर रोड जर ब्लॉक झाला आहे, त्या ठिकाणी आपण शोल्डरचा उपयोग आपण इमर्जन्सी लाईनसाठी करू शकतो. ओके, देन नेक्स्ट वन इज फॉर फ्युचर वाइडनिंग ऑफ रोड. ओके, देन नेक्स्ट वन इज फॉर टेम्परेचर डायव्हर्जन ऑफ ट्रॅफिक ड्युरिंग द रिपेअर एक्सेट्रा. ओके, तर हे सगळे युजेस होते शोल्डरचे. ओके, तर शोल्डर पा हा जो पोर्शन दिसतो तुम्हाला रोडच्या साईडला. ओके, रोडच्या साईडला जो पोर्शन दिसतो त्याला आपण शोल्डर असं म्हणतो. याची जी मिनिमम विड जी असते 2.5 meter असते, आणि जर आपण याची जर मॅक्झिमम विड म्हणली किती मीटरपर्यंत डिसेबल आहे, किती मीटरपर्यंत चालू शकते, तर 4.6 meterपर्यंत ही विड आपल्याला चालू शकते. ओके, देन नेक्स्ट वन इज बघा फॉर्मेशन विड्थ. आता फॉर्मेशन विड्थ कशाला म्हणायचं बघा. सगळ्यात पहिली गोष्ट, फॉर्मेशन इज द टॉप विड्थ ऑफ द हायवे एम्बॅकमेंट ऑर द बॉटम विड्थ ऑफ द हायवे कटिंग्स. ओके, हे जे तुम्हाला रेड लाईनमध्ये दिसते ते टोटल जी काही विड्थ आहे त्याला आपण फॉर्मेशन विड्थ असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट वन बघा, फॉर्मेशन विड्थ इज इक्वल टू काय असतं, विड्थ ऑफ द कॅरेज वे प्लस शोल्डर्स. ओके, जे पण काय शोल्डरची विड्थ प्लस जी काय कॅरेज वे आपला, जे टोटल जे सम म्हटलं तर आपल्याला काय म्हणतो, फॉर्मेशन विड्थ असं म्हणतो. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला रोड आणि इकडं क्लासिफिकेशन आणि इकडं त्याची विड्थ द्यायली आपल्याला. ठीक आहे, फॉर्मेशन विड्थ द्यायली. बघा जर नॅशनल हायवे असेल प्लेन अँड रोलिंग टेरेनमध्ये, देन त्याची जी रोडवे विड्थ आहे ती असते 12 meter. जर माउंटेन्स अँड स्टीप टेरेनमध्ये असेल तुमचा नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे, देन तुमची जी विड्थ असते 6.25 to 8.8 meterपर्यंत असते. ओके, सिमिलरली जर तुमचं मेजर डिस्ट्रिक्ट रोड जर प्लेन अँड रोलिंग टेरेनमध्ये असेल तर तुमची रोडवे विड्थ जी असते 9 meter असते. ओके, सिमिलरली जर तुमचं माउंटेन्स अँड स्टीप टेरेनमध्ये जर असेल, देन तुमची 4.75 meter तुमची विड्थ असते. ओके, देन नेक्स्ट वन इज ODR. जर ODR असेल, ODR डिस्ट्रिक्ट रोड जर असेल, देन 7.5 meter to 9 meter तुमची प्लेन टेरेनमध्ये विड्थ असते, रोडवे विड्थ असते. सिमिलरली जर तुमचं माउंटेन्स अँड स्टीप टेरेन जर असेल, त्या ठिकाणी जर ODR डिस्ट्रिक्ट रोड असेल, ठीक आहे, त्यावेळेस तुमची जी विड्थ असते ती 4.75 meter असते. देन नेक्स्ट वन इज व्हिलेज रोड. जर तुमचं व्हिलेज रोड असेल, देन त्यावेळेस जर तुमचं प्लेन अँड रोलिंग टेरेनमध्ये जर तुमचं रोड असेल तर त्याची जी रोडवे विड्थ जी असते ती असते 7.5 meter. आणि जर सिमिलरली जर माउंटेन्स अँड स्टीप टेरेनमध्ये जर असेल, देन तुमची विड्थ जी असते रोडवे विड्थ असते ती 4 meter. ओके, ॲज पर आय आर सी रिकमेंडेशन. ओके, तर फॉर्मेशन विड्थ म्हणजेच काय, विड्थ ऑफ द कॅरेज वे प्लस विड्थ ऑफ द शोल्डर्स. ओके, इज इक्वल टू द फॉर्मेशन विड्थ. ओके, देन नेक्स्ट म्हणजे बघा राईट ऑफ वे. ठीक आहे, तर राईट ऑफ वे कशाला म्हणायचं बघा. आपल्या डायग्राममध्ये दिसते इथं राईट ऑफ वे काय दिसते बघा. राईट ऑफ वे इज द एरिया ऑफ लँड रिक्वायर्ड फॉर द कंट्री फॉर द लँड अलॉंग इट्स अलाइनमेंट. ओके, राईट ऑफ वे इज द एरिया ऑफ लँड रिक्वायर्ड फॉर द लँड अलॉंग इट्स अलाइनमेंट. इट इज द डिस्टन्स बिटवीन द बाउंड्री स्टोन ऑफ अ रोड ऑन आयदर साईड ऑफ रोड. म्हणजेच काय की आपल्याला ॲक्च्युअल कंस्ट्रक्शनसाठी किती एरिया लागतो, ठीक आहे, ॲक्च्युअल आपल्या कंस्ट्रक्शनसाठी किती विड्थ लागते त्याला आपण राईट ऑफ वे असं म्हणतो. ओके, तर मग ॲज पर आय आर सी आपल्या रोडचं क्लासिफिकेशन आणि इकडे आपल्याला रोडवे विड्थ दिले आहेत. ओके, जर तुमचा नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे जर असेल, ओके, जर तुमचा नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे जर असेल प्लेन अँड रोलिंग टेरनमध्ये ओपन एरियाजमध्ये, देन तुमची
रोड वीड जी असते ती 45 meters असते. ओके, देन नेक्स्ट सिमिलरली माउंटेन्स आर स्टीप टेरेन जर असेल देन तुमची जी रोड वीड असते ती असते 24 meters. ओके, देन नेक्स्ट जर मेजर डिस्ट्रिक्ट रोड जर असेल देन तुमची प्लेन आर रोलिंग टेरेनमध्ये जी का रोड वीड जी असते आपली असते 25 meters. जर माउंटेन्स टेरेनमध्ये जर पाहिलं तर आपण 30 feet आपल्याला भेटते 18 meters. ओके, सिमिलरली ओर्धर डिस्ट्रिक्ट रोडमध्ये जर प्लेन आर रोलिंग टेरेनमध्ये जर असेल आणि ओपन एरियाजमध्ये असेल देन नेक्स्ट तुमचा जो काही राईट वे रोडोविड जी तुमची किती भेटते आपल्याला 15 meters भेटते. आणि सिमिलरली जर माउंटेन्स आणि स्टीप टेरेन जर असेल देन तुमची रोडोविड जी असते ती 15 meters भेटते आपल्याला. ओके, देन नेक्स्ट वन इज सिमिलरली व्हिलेज रोडसाठी पण जर प्लेन रुलिंग टेरेनमध्ये तुमचा रोड असेल देन तुमची जी आणि ओपन एरियाजमध्ये देन व्हिलेज रोडची रोडोविड जी असते ती 12 meters असते. सिमिलरली इकडे माउंटेन्स आणि स्ट्रीप एरियामध्ये आपला 9 meters भेटते. ओके, तसंच जर बिल्टअप एरियानुसार जर आपण पाहिलं, ओके, बिल्टअप एरियामध्ये जर पाहिलं आपण तर बघा नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवेसाठी प्लेन आर रुलिंग टेरेनमध्ये तुमची जी विड जी असते ती असते 30 meters. ओके, देन नेक्स्ट वन इज माउंटेन्स आणि स्ट्रीप एरियामध्ये जर असेल तर तीच असते 20 meters. ओके, देन नेक्स्ट मेजर डिस्ट्रिक्ट रोडमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला 20 meters भेटते बिल्टअप एरियामध्ये आणि आपण इकडे जर पाहिलं माउंटेन्स आणि स्टीप स्टेरमध्ये 15 meters आणि ऑर्डर डिस्ट्रिक्ट रोड जर पाहिलं आपण, ओके, देन इकडे 15 meters आणि इकडे 12 meters. ओके, देन नेक्स्ट वन इज व्हिलेज रोड. व्हिलेज रोडमध्ये जर पाहिलं आपण तर माउंटेन्स प्लेन आणि रोलिंग टेरेनमध्ये जर पाहिलं बिल्टअप एरियामध्ये आपल्याला 10 meters भेटते आणि इकडे जर पाहिलं आपण माउंटेन्स आणि स्टीप टेरेनमध्ये आपल्याला 9 meters भेटते. ॲज पर IRC रिकमेंडेशन आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. ओके, देन नेक्स्ट वन इज बघा साईड स्लोप. साईड स्लोप कशाला म्हणायचं, द स्लोप ऑफ अर्थवर्क इन फिलिंग अँड एम्बॅकमेंट ऑर कटिंग इज कॉल्ड ॲज साईड स्लोप. ओके, जो काही स्लोप आहे कुठं फिलिंगमधला आणि कटिंगमधला त्याला आपण साईड स्लोप असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट कन्सेप्ट आपली बर्म्स. बर्म कशाला म्हणायचं, द डिस्टन्स बिटवीन द रोड टो अँड इनर एज ऑफ द बॅरो फिट इज कॉल्ड ॲज बर्म. ओके, देन नेक्स्ट मीज प्रिव्हेंट द इरोजन ऑफ एम्बॅकमेंट ऑफ साईड. ठीक आहे, जसं की आपण याच्यामध्ये पाहतो आपण बर्म्स पहा क्रॉस सेक्शनमध्ये पाहायला भेटतं आपल्या बर्म्स कशाला म्हणतात. ओके, बघा यामध्ये दिसतं बर्म्स म्हणजे काय नेमकं, जे काही एम्बॅकमेंटचं जे काही इरोजन न हो त्यासाठी आपण बर्म्स प्रोव्हाइड केलेले असतात. ठीक आहे, देन नेक्स्ट वन इज बर्म्स. नंतर पुढचा जो पॉईंट आपला तो आहे साईड ड्रेन्स. ओके, फॉर द ड्रेनेज ऑफ रेन वॉटर ड्रेन्स आर प्रोव्हाइडेड ऑन अदर साईड ऑफ द लँड. ओके, नॉर्मली साईड ड्रेन्स आर रिक्वायर्ड फॉर द रोड इन कटिंग. फॉर रोड इन एम्बॅकमेंट साईड ड्रेन्स इज नॉट नेसेसरी. ओके, तर बघा रेनी सीझनमध्ये जे काही वॉटर्स असणार आहे आपल्याला याच्यावरती कलेक्ट होणार ते आपल्याला ड्रेन आउट करण्यासाठी आपण ड्रेनचा यूज केला जातो. ओके, जनरली जर आपला जो रोड जर कटिंगमध्ये असेल, ओके, देन आपल्याला साईड ड्रेनची गरज पडते. जर आपला रोड जर एम्बॅकमेंटमध्ये असेल देन आपल्याला साईड ड्रेनची काहीच गरज पडत नाही. ओके, देन नेक्स्ट वन इज बघा पुढचा जो पॉईंट आपला बिल्डिंग लाईन्स. ओके, द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द रोड ऑन अदर साईड विद इन द विच कंस्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग इज नॉट परमिटेड इज कॉल एज बिल्डिंग लाईन्स. ओके, आता पर्पज काय बिल्डिंग लाईन्स, फॉर फ्युचर वाईडनिंग ऑफ रोड टू रिड्यूस. ओके, सगळ्यात पहिला पर्पज काय आपला, फॉर फ्युचर वाईडनिंग ऑफ रोड. देन नेक्स्ट वन इज काय, टू रिड्यूस द चान्स ऑफ ॲक्सिडेंट. देन नेक्स्ट वन टू रिलीव्ह द रेसिडेन्शियल फ्रॉम नॉईज पोल्युशन. अँड देन लास्ट वन इज टू प्रिव्हेंट डिस्टर्बन्स टू द ट्रॅफिक बाय नियर बाय रेसिडेन्स. ओके, दीज आर द पर्पज ऑफ बिल्डिंग लाईन्स. ओके, चला तर स्टुडंट हा आपलं लास्ट लेक्चर, फोर्थ लेक्चर हायवेचा. देन या पुढचा जो सिलेबस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके, सो थँक्यू.